नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. दररोजप्रमाणे आजही तुम्ही माझ्याकडून ज्योतिषशास्त्राच्या कुठल्या तरी विषयाच्या माहितीची अपेक्षा करीत असाल. मात्र आज मी तुम्हाला कुठलीच माहिती देणार नाही, कारण मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, अर्थात तो एकेरी असेल. मात्र त्यातही मला तुमच्या प्रतिक्रियांची प्रश्नांची अपेक्षा आहेच. ऑनलाईन विचारल्या गेलेल्या तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देताना मला आनंदच होईल. खरं तर तुमच्याकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नामुळेच आम्हाला प्रेरणा मिळत असते. आपण जो उपक्रम सुरू केलेला आहे, जे परिश्रम आपण घेत आहोत ते योग्य आहे, हा विश्वास आम्हाला त्यातून मिळत असतो. मुख्य म्हणजे यामुळेच एकेरी होणारा संवाद हा दोन्ही बाजूंनी होण्यास मदत मिळते. म्हणून मन मोकळेपणे प्रश्न निश्चित विचारा. आपल्या मोफत सर्टिफिकेट कोर्सला सुरुवात होऊन 10 दिवस होऊनही गेलेत. खर तर हा कोर्स सुरू करत असताना आम्ही खूप संभ्रमात होतो. अनेक समस्या उभ्या होत्या, अनेक प्रश्न उभे राहिले होते, त्याची उत्तरं माहीत नव्हती. असे असताना एक मात्र आम्ही ठरवले होते की आपल्याला प्रश्नाचे भाग व्हायचे नाही, तर उत्तराचे भाग व्हायचे आहे. आपण ज्या उपक्रमाला सुरुवात करीत आहोत त्यात गैर असे काहीच नाही. आपण कुणाकडूनही कुठल्याही गोष्टीचे पैसे घेत नाही आहोत. जे आपल्याकडे आहे ते समाजाला निस्वार्थ भावनेने देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातून कुणाचेही कसलेही नुकसान होणार नाही, झालाच तर त्यातून समाजाचा फायदाच होणार आहे, हा विश्वास मनात होता. ज्ञान दिल्याने वाढते हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग ज्याप्रमाणे आपल्याकडे असणाऱ्या गोष्टी मुक्त हस्ताने उधळून लावतो, तसं काहीतरी करण्याची संधी आपल्याला मिळत आहे. आपण निसर्गा एवढे महान नाही होऊ शकत, मात्र आपल्याकडील असलेले समाजोपयोगी ज्ञान आपण नक्कीच इतरांना देऊ शकतो, हाही विश्वास मनात होता. म्हणून खंबीर होऊन आम्ही या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. कुठलीही नवीन गोष्ट सुरू करीत असताना अनंत अडचणी समोर उभ्या असतात. एखाद्या रस्त्यावरून चालणे ही खूप सोपी गोष्ट आहे, मात्र ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर त्याची साधी पाऊलवाट नसताना केला जाणारा प्रवास हा खूप खडतर असतो. ध्येय गाठण्यासाठी आपली पाऊलवाट आपल्यालाच तयार करावी लागते. इतिहास सांगतो की अशा नवनिर्मितीच्या ध्येयाकडे जाणारी पाऊलवाट ही पुढे जाऊन राजमार्गाचं रूप धारण करीत असते. हाही सकारात्मक विचार आमच्या मनात होता, म्हणून कष्ट करण्याची तयारी ही आम्ही केलेली होती. अशा प्रकारे मनाची खूप तयारी होती, मात्र तरीही हे सर्व होईल कसं हा प्रश्न समोर होताच. कारण आमच्यासाठी हा उपक्रम म्हणजे शिवधनुष्य उचलण्यासारखं होतं, आणि आताही आहे. मात्र मोफत सर्टिफिकेट कोर्सची आम्ही घोषणाच केली तेव्हा तुम्हा सर्वांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद आम्हाला खूप प्रेरणा देऊन गेला. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले तुमचे फॉर्म, आम्ही करीत असलेले प्रयत्न योग्य असल्याची पोचपावतीच होती, त्यामुळे मनाला आनंद झाला. आपला प्रवास योग्य दिशेने आहे हा विश्वास अधिक बळकट झाला. मात्र हा आनंद जास्त काळ आम्ही साजरा करू शकलो नाही, कारण लगेचच वास्तविकता लक्षात आली. एवढ्या मोठ्या संख्येने आलेले फॉर्म, त्यांची विभागणी नोंदणी करणे, प्रत्येक विद्यार्थ्याला नोंदणी क्रमांक देणे, हे खूप जिकरीचे आणि वेळखाऊ काम होते.
शिवाय अभ्यासक्रमही सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये डिझाईन करणे हे काम महत्त्वाचे होतेच, कारण आपल्याकडून मिळालेल्या प्रतिसादाने आमचा उत्साह तर वाढलाच, मात्र त्याचबरोबर दबावही वाढला. आमच्याकडून तुम्ही करत असलेल्या अपेक्षांची जाणीवही फार मोठ्या प्रमाणावर झाली. अशा या बिकट परिस्थितीत मला माझ्या वडिलांची शिकवणूक आठवण आली. माझे वडील माझे नेहमीच आदर्श राहिलेले आहेत. त्यांनी मला शिकवलं की रस्ता सापडत नाही म्हणून हतबल होऊन बसू नये, चालायला सुरुवात करावी. जिथे प्रश्न असतात तिथे उत्तर नक्कीच असत, म्हणून प्रश्नांचा बाऊ करून न घेता उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या या विचारावर माझा 100% विश्वास होता, म्हणून काम सुरू केलं. एक एक प्रश्न उभा राहत केला, तो त्याच पद्धतीने सुटतही गेला. आजही प्रश्न उभे राहत आहे व यापुढेही राहतील याची मला कल्पना आहे, मात्र आम्हाला प्रश्नांचा नव्हे तर उत्तराचा भाग व्हायचे आहे हे नक्की. आजच्या स्थितीत माझ्या समोर उभा असलेला यक्ष प्रश्न म्हणजे तुम्हा सर्वांना नोट्स कशा द्याव्यात हा होय. कारण ज्योतिषशास्त्राचं ज्ञान हे सर्व शास्त्रीय ज्ञान आहे, त्याची भाषा ही सर्वांना समजेल अशी असायला हवी. शिवाय माझा एक व्हिडिओ ऐकला आणि तुम्हाला सर्व समजेल असं होणार नाही. एक सूचना मिळाली की मॅडम तुम्ही क्लासमध्ये जसं शिकवता किंवा जे सांगता तेच आपण लिहून देऊया. या सूचनेवरही आम्ही खूप विचार केला, प्रयोग करून बघितले, मात्र ते तितकेसे उपयुक्त वाटले नाही. पुन्हा नव्याने विचार सुरू केला. व्हिडिओमधील 80% भाग हा ऐकून चिंतन मनन करून लक्षात ठेवण्यासारखा आहे. अर्थातच ही बाब प्रत्येकाच्या आकलन शक्तीवर अवलंबून आहे. उरलेला 20% भाग हा पाठांतराचा आहे. आम्ही निर्णय घेतला की पाठांतराचा 20% भाग हा तक्ता स्वरूपात फेसबुक पेजवर उपलब्ध करून द्यायचा, म्हणजे लिखित स्वरूपातील नोट्स तुम्हाला सहज प्राप्त होऊ शकतील. त्यावर आमचे काम देखील सुरू झालेले आहे व यथाशक्ती आम्ही तुम्हाला ते सर्व उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. खर तर कॉम्प्युटर, नवीन टेक्नॉलॉजी हे सर्व विषय माझ्यासाठी नवीन आणि अनोखे आहेत, मात्र आपण जेव्हा निस्वार्थ भावनेने एखादं समाज उपयोगी काम सुरू करतो तेव्हा आपल्या सोबत अनेक लोक जुळतात, अनेक मदतीचे हात तयार होतात. नाहीच काही किमान ते खूप चांगलं काम करीत आहात असं सांगून पाठबळ तरी देतात. याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याचं सौभाग्य मला या कामाने प्राप्त करून दिलं आहे. या उपक्रमाची घोषणा केल्यानंतर आपल्या प्रतिसादासह अनेक अभिप्राय आम्हाला मिळाले. त्यातील एक सुंदरशी प्रतिक्रिया मला इथे सांगताना आनंद होईल. तेव्हा एक मेसेज आला की मॅडम या उपक्रमामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजी संदर्भात कुठलीही मदत हवी असल्यास ती करायला मला आनंद होईल आणि त्यासाठी मला कुठलीही फी नको, हीच माझी गुरुदक्षिणा समजा. हे वाचून मला खूप बरं वाटलं. जे समाधान प्राप्त झालं ते शब्दांच्या पलीकडचं आहे. मनाला बरं वाटलं ते त्यांनी माझी मदत केली म्हणून नव्हे, तर ही खरी भारतीय संस्कृती आहे. इथे न सांगता जबाबदाऱ्या उचलल्या जातात, न मागता मदत दिली जाते. तुम्ही फक्त काम सुरू करा, अनेक मदतीचे हात तुमच्यासाठी उभे राहिले जातात. आपण जे शास्त्र शिकण्यासाठी हा सर्व खटाटोप करीत आहोत त्या शास्त्राचं महत्व खूप आहे, कारण या शास्त्राचा उपयोग फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या माध्यमातून समाजासाठीही होणार आहे. समस्यांनी ग्रासलेल्या
भरकटलेल्या व्यक्तीला आपल्यामुळे योग्य दिशा मिळाली तर त्याच्या चेहऱ्यावरील आनंदाचे कुठलेच मोल नाही। असा आनंद दररोज प्राप्त करायचा असेल तर ज्योतिष शास्त्राच्या माध्यमातून समाजाची सेवा करणे हा उत्तम मार्ग आहे। आज समाजाची मानसिक भावनिक सामाजिक स्थिती पाहता ज्योतिष शास्त्राची आज समाजाला नितांत आवश्यकता आहे। आपलं ज्ञान समाजाच्या उपयोगी पडणार आहे, त्यामुळे कुणाच्या तरी आयुष्यात प्रकाश येणार आहे, कोणीतरी प्रगती करणार आहे, तर कुणाचा संसार परिवार सुदृढ होणार आहे, यापेक्षा कुठला आनंद मोठा असेल। या सर्व भावना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश म्हणजे त्या सर्व आपल्याला कळाव्यात व त्याच भावनेने आपणही ज्ञान ग्रहण करावं। ही भावना ज्योतिषशास्त्र शिकण्याचा आपला उत्साह उत्सुकता व आवड आणि आनंद नक्कीच द्विगुणित करणार आहे, याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। यावरही तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा। तुमच्याही भावना आमच्यापर्यंत पोहोचवा, तुमच्या काही सूचना असतील तर त्याही पोहोचवा। तसेच आपण मध्ये मध्ये गप्पांसाठी एक दिवस राखून ठेवूया, तो दिवस तुम्हाला यापुढे आम्ही आधीच सांगून ठेवू, म्हणजे तुम्हालाही काही प्रश्न असतील तर ते तयार करून ठेवता येतील। त्या दिवशी आपण एकाच वेळी सर्वजण ऑनलाईन राहून आपल्या सर्व शंकांचं निरसन करूया, जेणेकरून हा जो यज्ञ आपण सर्वांनी सुरू केलेला आहे तो निर्विघ्नपणे पार पडेल। शुभम भवतु। धन्यवाद।